नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे विकेबी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. दुवारेट दरम्यान दुसऱ्या माळावरून बिनेकरने घेतली होती उडी. मूलचंद बिनेकर यांची हत्या की अपघात असा समोर आलाय प्रश्न. नागपूर सुधार प्रन्यास नियमितीकरणाची तारीख वाढवण्यासाठी चेअरमन सूर्यवंशी यांना देण्यात आले निवेदन. शिवसेना नेते यशवंत रहांगडले यांनी केली मागणी. ईडी कारवाईवर काँग्रेस शहराध्यक्ष शेख हुसेन यांची प्रतिक्रिया. सर्व बीजेपी नेत्यांच्या घरी ईडीने छापे टाकावे अशी दिली प्रतिक्रिया. काल पाचपावली पोलिसांच्या जुगाड पकडण्याच्या धाडीत एकाने दुसऱ्या माळ्यावरून उडी घेतली आणि मरण पावला. या प्रकरणात आता परिसरातील लोकांकडून पोलिसांनी त्याला फेकल्याचा आरोप करण्यात आलाय. यावरून पाचपावली पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. जुगार पकडण्याच्या धाडी दरम्यान पळून जाण्याच्या नादात मूलचंद बिनेकर याने दुसऱ्या माळ्यावरून उडी घेतली, त्यात त्याचा मृत्यू झाला. काल ही घटना घडल्यानंतर आता परिसरातील लोकांनी या प्रकरणात मूलचंद बिनेकर याची पोलिसांनी वरून फेकून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पाचपावली पोलीस स्टेशन बाहेर मोठ्या संख्येत नागरिक जमा झाले होते व त्यामुळे तणावही वाढला होता. समाजसेविका ज्वाला धोटे यांनीही या प्रकरणावर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत जी ही घटना झालेली आहे, ही घटना अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. सगळ्या नुकसानाची भरपाई होऊ शकते, परंतु मृत्यूची भरपाई ही जी हानी असते ती कधी भरून निघत नाही. मृत दादांच्या परिवाराला या सगळ्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी परमेश्वर शक्ती देव व मृतक दादांच्या आत्म्याला शांती प्रदान हो, हेच परमेश्वर चरणी प्रार्थना करते. जे पोलीस विभागावर आरोप लागले आहेत, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या पत्नी जे आरोप लावत आहेत की माझ्या यजमानांना, माझ्या पतीला पोलिसांनी ढकललं, हे अतिशय गंभीर आरोप आहेत. या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे, निपक्ष चौकशी झालेली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे दुर्दैवी अशी बाब आहे की ज्यांच्यावर आरोप लागलेले आहेत ते पोलीस विभाग आहे. म्हणजे पोलीस विभागाची भूमिका ही रक्षकाची भूमिका असायला पाहिजे, परंतु या घटनेमध्ये असं लक्षात येत आहे की पोलिसांची भूमिका ही भक्षकाची भूमिका कुठेतरी दिसत आहे. संबंधित प्रकरणात मी या प्रकरणाशी जुळलेले आधी हे पोलीस विभागाकडे तपास होता, परंतु नागपूर पोलीस आयुक्तांनी हा तपास क्राईम विभागाला, गुन्हे शाखेला ट्रान्सफर केलेला आहे. क्राईम विभागाचे सर्वे सर्वा चिन्मय पंडितजी यांच्या मार्गदर्शनात पुढचा सगळा तपास होणार आहे. आता मी चिन्मय पंडित साहेबांशी पण बोलली, जे क्राईमचे नागपूरचे DCP आहेत. या झोनचे DCP गजानन राजमाने साहेब त्यांच्याशी पण माझं बोलणं झालेलं आहे. आता त्या जे आरोपी चार पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर 174 कलम लावलेली आहे, CRPC कलम 174, आणि 174 अंतर्गत 302 म्हणजे मर्डरचा तपास सुरू केलेला आहे. संबंधित दोषींवर, चार दोषींवर डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा बसलेली आहे. संबंधित दोषींची पोलीस मुख्यालयामध्ये हकालपट्टी सुद्धा केलेली आहे. आणि हे आपण नाकारू शकत नाही की मोठी हानी त्या कुटुंबाची झालेली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की त्या व्यक्तीचं गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. तर ठीक आहे, वाल्यासाई वाल्मिकी बनतो. सगळ्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे आणि यांना पण सुधारण्याची संधी दिली पाहिजे होती. कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती. त्यांना तुम्ही तुरुंगात टाकू शकले असते, त्यांचा चार्जशीट असं मजबूत बनवू शकले असते की त्यांना 2 वर्षाच्याऐवजी 4 वर्ष शिक्षा झाली असती, तर त्यामुळे त्यांच्या काही 2 नंबरचे त्यांचे काही धंदे असतील त्याच्यावर अंकुश लागलं असतं. परंतु
त्यांना वरून फेकल्याचा आरोप त्यांच्या परिवाराच्या लोकांनी केलाय. हा आरोप फार गंभीर आणि दुर्दैवी आरोप आहे. परंतु चिन्मय पंडित साहेबांनी जे क्राईमचे DCP आहेत आणि या झोनचे जे DCP आहेत राजमाने साहेब, त्यांनी मला शब्द दिलेला आहे, वचन दिलेलं आहे की 174 कलम त्या लोकांवर लागलेली आहे आणि त्या कलम अंतर्गत 302 तपास यात मिनिटापासून सुरू झालेला आहे. मी हीच अपेक्षा करते की मृतक दादांच्या आत्म्याला शांती मिळो. कशाने शांती मिळेल? आरोपी गजाआड झाले पाहिजे. जर का कोणी दोषी असतील तर ते गजाआड झाले पाहिजे. आणि तुमच्या चॅनलच्या मार्फत मी हे सुद्धा सांगू इच्छिते की आईच्या गर्भातून, आईच्या पोटातून कोणी गुन्हेगार जन्माला येत नाही. आपणच गुन्हेगार तयार करतो. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना मी दोष देत नाही, परंतु मुठभर भ्रष्टाचारी पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस विभाग हा बदनाम होत असतो. जर का पोलिसांनी आपल्या वर्दीचा जोश दाखवला, आपल्या वर्दीची ताकद दाखवली, तर गुन्हेगारी प्रवृत्तीच संपुष्टात येईल. एकही गुन्हेगार इथे फलफूल नाही सकता. परंतु काही छोटे कर्मचारी, काही हे जे पोलीस अधिकारी असतात, हे प्रलोभनाला बळी पडतात. हेच म्हणतात की 2 का काम चालू करो, सट्टा चालू करो, अवैध दारू बेचो, जुआ चालू करो, आणि त्या लोकांकडनं नियमित हप्ता घेतात. नियमित हप्ता भेटला नाही तर मग धाड टाकतात, रेड टाकतात आणि मग त्यांच्याकडनं बोली करतात पैशाची की इतके पैसे दे नाही तो तेरको जेल में डालूंगा, अंदर डालूंगा. तर पोलीस विभागाने सुद्धा आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे. गुन्हेगार आईच्या पोटातून जन्माला येत नाही, परंतु भ्रष्टाचारमुळे, पोलिसांच्या भ्रष्टाचारमुळे ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यप्रणालीवर तर तसंही गालबोट लागलेलं आहे, प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. अमितेश कुमारनी जातीने या सगळ्या प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. मृत दादांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. जर का चौकशीमध्ये निपक्षता आढळत नाही तर समोर आम्ही जनआंदोलन संविधानाच्या मार्गाने करू. जिल्ह्यातील बहुतांश भागात कापूस पेरणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांची पेरणी आटोपलीही, काहींनी तर घाईघाईने धूळ पेरणी उरकली. पेरणी झाली मात्र पाऊस नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. दुबार पेरणीचं संकट ओढवणार तर नाही ना असा प्रश्न सध्या बळीराजाला सतावतोय. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची धाकधूक वाढली आहे. हवामान खात्यानं यावर्षी वेळेआधीच मान्सून दाखल होणार असा अंदाज व्यक्त केला होता, त्यामुळे बळीराजानं मशागतीची लवकरच आटपून घेतली. बी बियाणं, खते खरेदी केली, सारं काही जुळून आलं असताना आता मात्र पाऊस नसल्यानं बळीराजाची चिंता वाढली आहे. आमच्याकडे 4.5 एकरची जमीन आहे आणि तिथं कापूस लावून झालेला आहे, तर पाण्याची टंचाई झाल्यामुळे आमची पेरणी झालेली आहे. आमची कापसाची पेरणी झालेली आहे. पाऊस नाही आल्यास आमची नुकसान होणार आहे आणि दुबारपेठचे संकट येणार आहे आणि पावसाचे आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आमच्या परिसरात पाऊस आलेला नाही आहे, काही थोडाफार आलेला आहे, तरी पण आमचे कास्तकारी लोक पराठी टिबत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केली जात आहे. त्याचा फायदा काय होतो हे गेल्या वर्षी निर्देशनास आलेलं आहे. पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले, पण ज्या शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केली आहे त्यांचे नुकसान तर झाले नाहीच, उलट उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे टोकन पद्धतीने सोयाबीन पेरा आणि आर्थिक फायदा वाढवा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. खरीपातील मुख्य पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. गेल्या 4 या पिकाला चांगला दर मिळत असल्याने क्षेत्रही वाढत आहे. खामगाव तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले. काही शेतकरी बैलजोडीच्या मदतीने सोयाबीनची पेरणी करत आहेत, तर काही शेतकरी लागवडीसाठी ट्रॅक्टर चालित 7 पेरणी यंत्र वापरतात. यात मनुष्यबळाचा खर्च कमी येतो, पण उत्पादनात फारशी वाढ होत नाही. शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीनुसार सोयाबीन लागवड केली तर त्यांच्या उत्पादनात वाढ झालेली. टोकन पद्धतीमुळे 20 किलोच्या बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या 22 क्विंटलचा उतारा मिळाल्याचे उदाहरण समोर आलेले आहे.
टोकन पद्धत म्हणजे ज्याप्रमाणे हळदीची किंवा ऊसाची सरी काढून लागवड केली जाते तीच पद्धत सोयाबीनसाठी राबवायची आहे. यामध्ये 3.5 फूट सरी काढून रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बेट तयार केले जाते. सरीच्या दोन्ही बाजूस 9 इंचाच्या अंतरावर सोयाबीनची लागवड केल्यास याचा फायदा होणार असल्याचे मत कृषी अधिकारी बिपिन राठोड यांनी व्यक्त केले आहे. सोयाबीन उत्पादन वाढीच्या याच्यामध्ये एक नवीन तांत्रिक पद्धत किंवा काही शेतकऱ्यांनी अवलंबलेली जी पद्धत आपण जे म्हणतो टोकन पद्धतीने, आता काही खामगाव तालुक्यामध्ये काही शेतकरी आहेत ज्यांचं हेक्टरी उत्पन्न 32 क्विंटल किंवा 34 क्विंटलच्या वर त्याच्यामध्ये उत्पन्न आलेलं आहे. ते काही त्याच्यामध्ये काही त्यांनी जी प्रॅक्टिस फॉलो केलेली आहे त्याच्यामध्ये आहे टोकन पद्धती. ज्याच्यामध्ये आता नुकतंच जे ARS बुलढाणा यांच्यामार्फत एक काही थोडं जे संशोधन झालेलं आहे त्याच्यामध्ये जर टोकन पद्धतीनं आपण सोयाबीन लागवड केली म्हणजे 2x1 सोयाबीनची लागवड केली तर त्याच्यामध्ये हेक्टरी तुमची प्लांट पॉप्युलेशन जे मेंटेन होते त्याच्यामध्ये जवळपास 55,000 झाडापर्यंत तुमची त्या सोयाबीनची झाडं मेंटेन जर झाली तर त्याच्यामध्ये एका झाडाला जवळपास 200 ते 300 किंवा जास्त जर शेंगा लागल्या, कारण की प्लांट पॉप्युलेशन तुमच्या टोकन पद्धतीनं जेवढं करतो त्याच्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे झाड हे व्यवस्थितरित्या वाढ होते. त्याच्यानंतर हवा सूर्यप्रकाश यांचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मिळाल्यामुळे त्या झाडामुळेची व्यवस्थित वाढ होऊन किंवा व्यवस्थित खतं वगैरे आपण त्याला देऊन त्या झाडाची व्यवस्थित जर वाढ झाली तर एका झाडाला जवळपास 250 ते 300 वर शेंगा लागायला काहीच हरकत नाही. टोकन पद्धतीमध्ये आपण ही प्रॅक्टिस जर फॉलो केली तर त्याच्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन मेंटेन राहते आणि त्याच्यामध्ये एका झाडापासून जे उत्पन्न निघते त्याच्यानुसार आपण जवळपास 32 ते 33 क्विंटलपर्यंत सोयाबीन आपण त्याच्यामध्ये त्या हेक्टरच्या याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये शेतकरी बद्दल घेऊ शकतात. असे काही आपले शेतकरी आहेत खामगाव तालुक्यामधले किंवा जिल्ह्यामधले की ज्यांनी ही प्रॅक्टिस फॉलो करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढायचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये फायदा असा आहे की त्याच्यामध्ये एक बियाणं तुमचं सरासरी कमी लागणार आहे, म्हणजे जिथं आपण 22-23 किलो बियाणं वापरतो त्याच्यामध्ये तुमचं 8 ते 10 किलोच बियाणं तुमचं त्याच्यामध्ये लागणार आहे. त्याच्यामध्ये बियाण्याचा खर्च हा तुमचा त्याच्यामध्ये 100% वाचला. 100% म्हटल्यापेक्षा त्याच्यामध्ये बियाणं कमी लागलं त्याच्यामुळे तो बियाण्याचा खर्च अतिरिक्त खर्च तुमचा वाचणार आहे. खताचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित करता येईल, ठिबकद्वारे किंवा तुम्हाला स्प्रिंकलरद्वारे त्याच्यामध्ये इरिगेशन देता येईल. हे एक चांगली गोष्ट आहे. आणि झाडाची प्लांट पॉप्युलेशन मेंटेन राहिल्यामुळे किंवा मग झाड हे मोकळ्या वातावरणामध्ये वाढल्यामुळे झाडाची वाढ ही व्यवस्थितरित्या होते आणि त्याच्यामध्ये झाडाच्या शेंगा भरणे असेल किंवा त्याच्यानंतर परिपक्वता जी आहे ती त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात होते. त्याच्यामुळे उत्पादन वाढ हे 100% त्याच्यामध्ये टोकन पद्धतीने आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने लागवड करावी. आताही आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये शेतकरी हे टोकन पद्धतीचा अवलंब करत आहे, तशीच पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने तांत्रिक पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याची लागवड करावी. नागपुरात भूखंड नियमितीकरणाचा एक चांगला निर्णय घेण्यात आला होता पण त्याची मुदत ही कमी असल्यामुळे अनेकांना नियमितीकरणाचा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ मिळाला नाही. यामुळे यशवंत उर्फ गुड्डू रहांगडले यांनी या संदर्भात वेळ वाढवून देण्यात यावा यासाठी निवेदन दिले. नागपूर सुधार प्रन्यासचे चेअरमन सूर्यवंशी यांनी मागील 2 महिन्यांपासून नागपूर शहरातल्या सर्व भूखंडधारकांना 3,000 रुपये भरून आपली जमीन नियमित करण्यासाठी एक योजना उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्यामुळे 1.5 ते 2,000 लोकांनी आपले नामांकन जमा केले आहे. हे काम नागपूर सुधार प्रन्यास व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होते आहे. आज 20 जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती, ज्यावर तारीख पुढे वाढविण्यासाठी नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. नागरिकांचा विचार करून व 25% लोकांनीच अर्ज दाखल केला असून 75% लोकांनी अर्ज दाखल केला नसल्याने व बहुतांश लोकांना अजूनही ही योजना चालू असल्याची माहिती नसल्याने नागपूर सुधार प्रन्यासचे चेअरमन सूर्यवंशी यांना तारीख पुढे वाढविण्यासाठी निवेदन दिले होते व सूर्यवंशी यांनी निवेदन मान्य करून तारीख पुढे वाढविण्याचं आश्वासन दिलंय. नागपूरमध्ये अनधिकृत जागेत ज्यांची जमीन आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे, त्यांनी ही संधी सोडू नये. आमचे जनसंपर्क कार्यालय नेहमी नागरिकांसाठी सुरू आहे व आम्ही सर्व नागरिकांना निशुल्क मदत करायला तयार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते गुड्डू यशवंत रहांगडले यांनी दिली आहे. सबसे पहले तो मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव जी ठाकरे इनको धन्यवाद देना चाहता हूँ कि उन्होंने नागपुर शहर की जनता के लिए एक अच्छा निर्णय दिया कि 2020 तक की जितनी भी रजिस्ट्री वाले भूखंड धारक है उनके लेआउट नियमित करने का आदेश यहाँ के नागपुर सुधार प्रन्यास के सभापति महोदय को दिया है. और साथ ही अभी नागपुर सुधार प्रन्यास के चेयरमैन सूर्यवंशी जी ने पिछले 2 महीने से नागपुर शहर के सभी भूखंड धारकों को 3,000 रुपये भर के अपने भूखंड नियमित करने के लिए एक स्कीम योजना उपलब्ध कराई थी, जिसके कारण इस 1.5 से 2 महीने में नागपुर शहर की जनता ने 70,000 लोगों ने अपने
नामांकन अपने अर्ज जो है नागपुर सुधार प्रन्यास में जमा किए हैं और एक अच्छा काम जो है नागपुर सुधार प्रन्यास के माध्यम से और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे के नेतृत्व में यहाँ हो रहा है। और जैसे आज की 20 तारीख जो है अर्ज करने की आखिरी तारीख थी, जिसे नागरिकों का काफ़ी यानी रोष था कि यह तारीख जो है आगे बढ़ाई जानी चाहिए, जिसको देखते हुए काफ़ी लोगों की भावनाएं हम तक पहुंची, लोग हमारे शिवसेना कार्यालय तक आए और लोगों ने हमसे विनंती की कि ये तारीख जो है कम से कम 2-3 महीना और आगे बढ़ाई जाए। और बढ़ाना इसलिए भी ज़रूरी था कि नागपुर शहर के 25% ही लोगों ने NIT में अपने नामांकन अपने अर्ज जमा किए थे, आज भी 75% लोग हैं जिन्होंने अपना नामांकन अपना अर्ज यहाँ नागपुर सुधार प्रन्यास में नहीं किया था। बहुत सारे लोगों को तो आज भी ये योजना चालू है यह मालूम तक नहीं थी, लेकिन शिवसेना के माध्यम से और नागपुर सुधार प्रन्यास के सहयोग से लोगों तक ये 3 महीने में और जानकारी जाएंगी और लोग जो है अपने भूखंड नियमित करने के लिए, लेआउट सैंक्शन करने के लिए अपने 3,000 रुपये यहाँ भरकर अपने भूखंड नियमित भी कराएंगे, ताकि उन्हें आने वाले समय में अपने भूखंडों के अपने प्लाटों के आधे लेटर मिलेंगे और उनका प्लाट जो है नकाशा मंजूर करने के बाद उनको अपना मकान अपना आसियाना बनाने में काफ़ी सहूलत जाएंगी। और आज इसी के अंतर्गत हमने माननीय हमारे ट्रस्टी और जिला प्रमुख संदीप जी डिकेलवर इनके सहयोग से आज माननीय सूर्यवंशी साहब जो नागपुर सुधार प्रन्यास के चेयरमैन हैं इनको निवेदन देके 3 महीने यह तारीख बढ़ाई जाए ऐसा निवेदन उन्हें दिया था और सूर्यवंशी जी ने भी हमें सहकार्य कर किया और परसों से फिर से 3 महीना यह तारीख आगे बढ़ाई जाएंगी ऐसा आश्वासन दिया है। और मैं आपके माध्यम से हमारे इस नागपुर शहर के सभी भूखंड धारकों से जो अनधिकृत लेआउट में रहते या अनधिकृत लेआउट में जिनके प्लॉट है उनसे निवेदन करूंगा कि यह जो मौका है इसे इस मौके को गवाए ना और आप सभी लोग अपने अपने भूखंडों के जिनके प्लॉट हैं उनके 3,000 रुपये यहाँ नागपुर सुधार प्रन्यास में ऑनलाइन तरीके से आप भरकर अपने भूखंडों को अपने लेआउटों को नियमित सैंक्शन करा सकते हैं। यदि जिस किसी भूखंड धारक को समझ नहीं आता या जानकारी न हो तो हमारे जनसंपर्क कार्यालय हमेशा खुले हैं, आप सभी लोग हमसे संपर्क करके सहायता ले सकते हैं। हम सभी नागरिकों को जो है उनके नामांकन अर्ज निःशुल्क रूप से भरकर उन्हें सहयोग करने के लिए तैयार है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नागपूर जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तरुण हिंदारी या तरुणाचे जरीपटका एरियामध्ये ऑफिस आहे, त्याच्याकडे एका मोबाईल हँडसेटची डीलरशिप देखील आहे, वेगवेगळ्या दुकानधारकांना तो मोबाईल वितरण करतो, यासाठी त्याच्याकडे 10 ते 12 मुलं व मुली काम देखील करतात। यामध्ये विशाल चौधरी नावाच्या एका मुलाने 9 लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा फिर्यादीने नोंदवला आहे। आरोपी विशाल चौधरी हा नंदनवन येथील रहिवासी असून त्याने खूप मोबाईल वितरक धारकांना दिले व त्यांच्याकडून पैसे देखील घेतले असून ते पैसे व काही मोबाईल्स मोबाईल धारकांना वापस देखील दिलेले नाही। ही 9 लाख रुपयांची फसवणूक असून यात काही मोबाईल व कॅश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी विशाल चौधरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। एक तरुण खिलनाली नाम के डिस्ट्रीब्यूटर है, एक मोबाइल हैंडसेट की वो डीलरशिप है उनके पास में, उनका ऑफिस है यहाँ पे आप जरीपटका एरिया में, और उन वो जो है उनके ऑफिस से डिफरेंट शॉप ओनर्स को वो मोबाइल डिस्ट्रीब्यूट करते हैं पहुँचाते हैं। उसमें उनके पास 10 से 11 लड़के लड़कियाँ हैं वर्किंग के लिए। तो ये जो विशाल जगनाड़े नाम का जो लड़का है, विशाल चौधरी नाम का जो लड़का है, उसने काफ़ी सारे मोबाइल डिस्ट्रीब्यूटर को दिए हैं, दुकानदारों को दिए हैं, उनसे पैसे भी लिए, लेकिन वो पैसा उसने जो फिरियादी को वापस नहीं किया और कुछ मोबाइल जो है वो शॉपकीपर्स को दिए नहीं है। तो ऐसा ये ऑफेंस हुआ है तो उसमें अपने ऑफेंस रजिस्टर किया है, भी इन्वेस्टिगेशन जारी है। इसे आरोपी जो है ये नंदनवन एरिया का रहने वाला है, विशाल चौधरी उसका नाम है और उसका बैकग्राउंड तो अभी फिलहाल देखते हैं, उसमें इन्वेस्टिगेशन अंडर इन्वेस्टिगेशन है। कुल मिला के 9 लाख रुपए की ये
एक धोखाधड़ी है, अपहार है, जिसमें अपने उसमें कुछ मोबाइल है और कुछ में कैश है। विकीबी न्यूज करिता कैमेरा पर्सन रोशन बोकड़े सह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। केंद्र सरकारने अग्निपथ ही योजना युवकांकरता लागू केली आहे, मात्र देशात या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना आता राज्यातील विविध संघटना, राजकीय पक्ष विरोध करायला लागला आहे। वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केलं आहे। जिल्ह्यातील युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा, राष्ट्रवादी वापस घ्या, वापस घ्या, वापस घ्या। केंद्राच्या मोदी सरकारने जे अग्निपथ योजना, जे 4 वर्षाचा कंत्राटी पद्धतीनं जे सैनिक भरती करून आले, आणि ज्या पद्धतीने त्यांनी 4 वर्षाचं जे कंत्राटी पद्धतीवर युवकांना भरती करून आली, आणि त्यानंतर 4 वर्ष झाल्यानंतर त्यांना पुढे काय बा ह्या दृष्टिकोनात जर विचार केला आपण, तर जर पाहिलं तर हा फक्त युवकासोबत केलेला खेळखंडोबा आहे। म्हणजे युवकांनी 4 वर्ष नोकरी करायचं, आणि पुढे 4 वर्षानंतर मग जेव्हा ते त्याचा बॉन्ड संपल्यावर 4 वर्षानंतर काय करायचं, आणि त्यांनी असंही म्हटलं का आम्ही 12 लाख रुपये देऊ बा, म्हणजे 23व्या 24व्या वर्षी जर आम्ही 12 लाख 20 लाख रुपयाचं प्रलोभन दिलं। जर पाहिलं आपण, जर आज आपण पाहिलं असं का मोदी सरकारने निवडणुकीच्या अगोदर त्यांनी आश्वासन केलं होतं का आम्ही 2 कोटी बेरोजगारांना नोकरी देऊ बा, आपण जर पाहिलं 15 लाख आम्ही खात्यात देऊ बा, ह्या जर पाहिलं आजपर्यंत सर्व लोकांनी हे गोष्ट विसरून पुन्हा हे जे आता यांनी जे आंदोलन हे केलं का 4 वर्षात आम्ही बा मिल्ट्रीसारखा संवेदनशील विषय हा असा आहे का बा, तिथे 2 वर्ष म्हणजे सतत मेहनत केल्यानंतर तो तापून सलगून तो सैनिक भरती होते, आणि कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग न घेता 4 वर्ष त्याला सैनिकामध्ये भरती केलं जाईल, काम कोणतं दिलं जाईल, का दिलं जाईल हेही त्यांनी स्पष्ट केलं नाही। म्हणून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसने
पूर्व वर्धा जिल्ह्यात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज ह्या अग्निपथ योजनेचं आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन घेत आहे. आणि प्रथम असते मातृभाषेची रक्षा देश, आणि ह्या सरकारने देशच निलाम केलेला आहे. अदानी अंबानींचे करोडो अरबो रुपये माफ करू शकतात, पण एका सैनिकाला 20 वर्ष नोकरी देऊ शकत नाही. मी स्वतः एक इथे अकॅडमी चालवतो, एक सैनिकचं ट्रेनिंग पूर्ण करायला त्याला 1.5-2-3 वर्ष लागतात, आणि यांनी 12-48 महिने ड्युटी करून 6 महिने मायनस केले, 42 महिने उरतात, 1 वर्ष म्हणजे 12 महिने सुट्टी काढली, तर फक्त तो 2-2.5 वर्ष नोकरी करत, त्याच्यानंतर त्याचं भविष्य काय आहे? त्याच्यानंतर अधिकाऱ्यांना ते भरती करत नाही आहे. जो आमचा मजूर शेतकरी आहे, ग्रामीण भारतातला युवक आहे, त्यालाच फक्त बळीचा बकरा बनवताना. अरे जेव्हा ही योजना अच्छी आहे तो आप अधिकारों को भी भरती करो ना, उसमें आपने अलग क्यों रखा हुआ है. और उसके बाद इसकी पेंशन भी कुछ नहीं है, जो डिस्ट्रिक्ट सोल्जर बोर्ड से उसको फैसिलिटीज मिलती है, कैंटीन की या कोई सिलाई मशीन, एजुकेशन की स्कॉलरशिप, वो इसमें कुछ भी नोट किया हुआ नहीं है इसके अंदर. और वो आने के बाद अगर वो बच्चा शादी करना चाहती है, वो लड़की शादी करना चाहती है, उससे कौन शादी करेगा? तो ये सिर्फ डिफेंस का सब्जेक्ट नहीं है, सामाजिक भी विषय है. और इस सरकार ने यह हुकुमशाही की है, किसी भी विरोधी पार्टी के साथ जैसे भी जो अपनी एक संगठन हो, ये होता है कमेटी होती है पार्लियामेंट की, ज्वाइंट पार्लियामेंट कमेटी, उसमें डिस्कस नहीं किया, किसी पक्ष से डिस्कस नहीं किया. ये तो बिल्कुल हिटलर ने जैसा राज चला रहा था वैसा ही राज यहाँ पे चल रहा है. फिर लोकशाही की वैल्यू क्या रहेगी? आपको करना क्या है? आप देश के लिए ठेका चला रहे हो? अरे एक कोई कंपनी है क्या ठेके पे आप चला रहे? वहां पे तिरंगे का सवाल है, और तिरंगे के सवाल के लिए चाहे अरबों रुपए देना पड़े तो देना पड़ेगा गवर्नमेंट को. सरकार ने इसके ऊपर विचार करना चाहिए कि आप पर उसके 4 महीने के बाद क्या बोला कि पैरामिलिट्री में लगाएंगे. जो पैरामिलिट्री में नौकरी बच्चों को लगेंगे वो नौकरी आप रोक रहे हो. अरे आप नौकरी रोजगार बढ़ा नहीं रहे हो, इसको रोक रहे हो. और अगर आपकी नीयत अच्छी है तो आपने 4 साल जब वो घर आएगा उसी वक्त उसको ज्वाइनिंग लेटर पैरामिलिट्री का दीजिए. आप सिर्फ वो झुनझुना जो मीठी गोली जो होती है 16 लाख देंगे, स्मार्ट सिटी बनाएंगे, ये सब आपने जैसा झुनझुना मीठी गोली दी है वैसी मीठी गोली जवानों के साथ धोखा मत कीजिए आप. वो पूरा पसीना बहाता है 2-3 साल. मैं खुद फौज में रहा हूँ, एक सोल्जर को ट्रेन होने के लिए 9 साल तो ट्रेनिंग होता है, 1 साल समझ लो, और उसको बंदूक वगैरह पकड़ने के लिए 2-3 साल अलग अलग चीज़ें वो सीखता है. जैसे कि डॉक्टर जूनियरशिप करता है, वकील जूनियरशिप करता है, वैसा भी नया सोल्जर एक सीनियर के अंडर में तैयार होता है, और 10 साल के बाद उसमें मैच्योरिटी आती है, हिम्मत आती है. 4 साल में वो क्या करेगा? अब पर आप भर्ती करना है तो उसको एडमिनिस्ट्रेशन ब्रांच में कीजिए, सिग्नल ब्रांच में कीजिए, ऐसे जो आर्मी सर्विस कोर है उसमें कीजिए. लेकिन जो मेन रोल बॉर्डर का है, जो वार है जहाँ पे दहशतवादी के साथ लड़ना पड़ता है, वहाँ पे इन लोगों का बलि मत चढ़ाओ. अपने राजकीय रोटी सेकने के लिए जवानों का बलि मत दिया. पुलवामा में आपने बहुत कर दिया, सब जगह आपने कर दिया, दोबारा वही षड्यंत्र सरकार रख रही है. मैं मोदी सरकार का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तरफ से और जवान डिफेंस करियर अकादमी वर्धा के तरफ से ज्यांच्याकडे जास्त संपत्ति आहे त्या सगळ्यांकडे ईडी छापे मारत आहे. ईडी सर्व कारवाई करत असून त्यांना सर्व माहिती आहे. शेख हुसेन यांना पत्रकारांनी बावनकुळे यांच्या घरी ईडीने छापा टाकावा का असा प्रश्न विचारला असता शेख हुसेन यांनी बावनकुळेच का सर्व बीजेपी नेत्यांच्या घरी छापे टाकावे असे वक्तव्य काँग्रेस शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी केले. हाँ तो हम आज तो हम आपको बोल रहे हैं, आपके मार्फत ईडी को बोल रहे हैं, और हम ईडी के पास में देंगे ना, कार्रवाई करेंगे, बोलेंगे इनकी. देखो ऐसे ज्यादा जिसकी संपत्ति है तुम कर ही रहे, पूरे देश में ईडी के छापे हो रहे हैं, और ये हम बता रहे हैं तो कम से कम छापे मार के ईडी कार्रवाई करो, मिलना ही है ना, सब कुछ मिलना है. अरे बावनकुळे क्या सारे बीजेपी वाले जितने लोग है उनके घर पे छापे पड़ना चाहिए? बावनकुळे क्यों है? सबके घर को छापे मार आज सभी जितने पूरा इतिहास उठाओ ना बीजेपी के जितने बहुत है, लिस्ट है लंबी. अभी अरे 2-4 क्या नाम बताओ, पूरी लिस्ट है ना, सब है पूरे खोल नहीं, अभी पूरी लिस्ट ही दे देंगे ना आपको बना के. 2-4 से क्या होता है? और आपको सब मालूम है, राष्ट्रवादी के नाम कर रहे मालूम है, शिवसेना क्या कांग्रेस वालों के हो रहे, तो आपको क्या बीजेपी वाले इतने नेता? अरे मेरे को बताओ साहब, जो इतने आंग में है, 7 किसानों को जीप से मारकर कुचल दिया गया, और बेचारे 7 गरीब किसान मर गए, क्या आज उनके परिवार के होंगे? उन पर गुना तक दाखिल नहीं किया, और जब आवाज उठाई तो उनके ऊपर गुना दाखिल हुआ, और उसके बाद गुना दाखिल हुआ फिर सुप्रीम कोर्ट छोड़ दिया गया उनको, फिर सुप्रीम कोर्ट ने बोला, और आज वो जेल के अंदर में कितना जुल्म कर रहे हैं. तुम गाड़ी से रोम डाल रहे हैं.
दिनांक 21 जून रोजी कुही पोलीस स्टेशन हद्दीत मौजा कुसुंबी शेत शिवारातील चंद्रकांत पारधी यांचे साईच्या नावाचे फार्म हाऊसमध्ये काही इसम हे ताशपत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळत असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती पडली. मिळालेल्या गुप्त माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदर ठिकाणी रेड करण्याबाबत आदेश दिले. वरून सदर पथकाने पंचासह सापळा रचून वरिष्ठांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जाऊन मौजा कुसुंबी शेत शिवारातील साईच्या फार्म हाऊसवर छापा टाकलाय. मौजा कुसुंबी शेत शिवारातील साईच्या फार्म हाऊसवर टाकण्यात आलेल्या छाप्यात एकूण 18 जुगारी इसम आशिष धनराज मोटघरे, बादल गोविंदराव बोरकर, सुशील मनोहर निमजे, अमोल रमेश उके, योगेश शांताराम पवनीकर, साहेब नागेंद्र शहा, राजेश साधू नाईक, सुनील काशीनाथ नेरकर, आशिष अरविंद कुकडे, विनोद नामदेव गावंडे, लोकेश बाबूराव गावंडे, आशिष रमेश वरखेडे, राम धनराज नांदूरकर, शंकर रमेश उईके, सुनील कवडूजी झाडे, नामदेव माणिक राऊत, नंदकिशोर बाबा सालोटकर, प्रमोद नथुजी पारधी हे इसम 52 ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना रंगेहात सापडले. या जुगारी इसमाच्या ताब्यातून नगदी 2,45,900 रुपये, 21 मोबाईल संच किंमत 2,35,500 रुपये व 8 चारचाकी वाहन किंमत 84,20,000 असा एकूण 89,01,400 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. नमूद जुगारी इसमांना गुप्त मुद्देमालासह पोलीस स्टेशन गुही यांचे ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर कलम 4-5 महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन कुही करीत आहे. सदरची कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, ज्ञानेश्वर राऊत, अरविंद भगत, पोलीस निरीक्षक मयूर ठेकळे, सत्यशील कोठारे, अमृत किंगे, प्रयन बानाफर, रोहन डाखोरे, शैलेश यादव, चालक अमोल कुथे, सुमित बागडे यांचे पथकाने केली आहे. आज सोमवार 20 जून रोजी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने अग्निपथ योजनेसंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मयूर सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने क्रांती चौकात आंदोलनासाठी जमा झाले होते. केंद्र शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिली आहे. अग्निपथ योजनेमुळे देशातील तरुणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. सदरील देशातील सर्व तरुणांचा विचार करून केंद्र शासनाने अग्निपथ योजनेसंदर्भात घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून केली असून सदरील आंदोलन क्रांती चौकात संपन्न झाले आहे. यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती चौक पोलीस आणि पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून मोठा बंदोबस्त क्रांती चौक परिसरात लावण्यात आला होता. आम्ही अग्निपथ या कायद्या व योजनेविरोधात आज आंदोलन क्रांती चौक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे केलं. आमचं केंद्र शासनाला एवढंच म्हणणं आहे की ते ज्या पद्धतीने 4 वर्षाच्या कंत्राट बेसिसवरती सैनिकी मुलं असतील आणि सैन्य भरती करायचं त्यांचं जे ठरवलं हे कुठंतरी त्यांचं चुकीचं आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेचं सोल्जर सीझनल सोल्जर म्हणून त्या ठिकाणी नेमलं जातं तसं आपल्या भारतात होऊ शकत नाही. त्याचं कारण असं की अमेरिकेत त्यांचे शेजारी सरळ व त्यांच्यापेक्षा म्हणजे डिस्प्यूट बॉर्डर त्यांच्याकडे नाही, पण आपल्या भारताचा तसा विषय नाही आहे. चीन असेल, पाकिस्तान असेल, नेहमी घुसखोरी करण्याचा प्रयत्न, आपल्या तिथं कंटिन्यू फायरिंग व एकमेकांना अटॅक करण्याचा प्रयत्न ते नेहमी करत असतात. आपल्यामध्ये घुसखोरी करून आपल्याला तिथं मारण्याचा सुद्धा अनेक सैनिकांना ते प्रयत्न करत असतात. तर हे कुठंतरी 4 वर्षाच्या जे त्यांनी कंत्राटवेशीवरती नेमण्याचं ठरवलं आहे हे आम्हाला कुठेतरी चुकीचं वाटतंय. त्यामुळे आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन करलं. नागपुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अग्निपथ योजने निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आलंय. बेरोजगारीची थट्टा करणाऱ्या केंद्र सरकारविषयी हे आंदोलन करण्यात आलं असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. केंद्र सरकार ने 3-4 रोज पहले अग्निपथ योजना जो सैनिक की भर्ती के रूप में करी है ये योजना अब पूरी तैयारी किए बिना केंद्र सरकार ने प्रस्तुत की
और हर रोज तैयारी के रूप में नए नए उसमें अमेंडमेंट ला रही है और इससे युवकों में काफी आक्रोश है। जो लोग सैनिक की भर्ती के लिए एग्जाम पास कर चुके, फिजिकल पास कर चुके, उन लोगों में बहुत रोष है और पूरे देश में इसका विरोध है। राष्ट्रवादी कांग्रेस, युवक कांग्रेस, सभी लोग इस योजना का विरोध करते हैं। तर VKB मराठी न्यूज मध्ये आज एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। बघत रहा VKB न्यूज, नमस्कार।